जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी कारवायांना अर्थपुरवठा केल्याबद्दल लष्कर तैबाचा अतिरेकी हाफिज सईद हिजबुल मुजाहिदीनचे अतिरेकी सय्यद सलाउद्दीन यासिन मलिक शब्बीर शाह मसरत आलम या सगळ्यांच्या विरोधात दिल्लीतल्या न्यायालयानं आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला आहे बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्याच्या विविध कलमांखाली हे आरोप निश्चित केलेत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं केलेल्या तपासाच्या आधारावर काश्मीरमध्ये दहशतवादी आणि फुटीरतावादी कारवायांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांच्यावर निश्चित केला आहे सीमेक पलीकडून दहशतवादी संघटनांच्या सांगण्यावरून भारतामध्ये अतिरेकी कारवायांकरिता अर्थप्रवठा केल्याचं तपास यंत्रणेच्या हाती आलेल्या कागदपत्रांवरून आणि साक्षी पुराव्यावरून दिसत असल्याचं एनआयएनं म्हटलं आहे